हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, बुक मास्टरच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय. आज ओल्ड बॉम्बे पुणे हायवे आणि एक्सप्रेस वेच्या जवळ मी सोमाटण्याजवळ उभा आहे. आणि जर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा सेकंड होमसाठी किंवा अगदी फर्स्ट होमसाठी एक क्लिअर टायटल NATP रेरा अप्रुव्हल फुल्ली डेव्हलप प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खरंच खूप खास होणार आहे. फक्त तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण ह्या प्रोजेक्टच्या ज्या छोट्या मोठ्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या तुमच्या लक्षात येतील. आणि तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर मुळीच विसरू नका. आणि व्हिडिओला पुढे सुरू करण्याच्या आधी एक मी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगतो आहे की हा जो व्हिडिओ आहे किंवा याच्या आधी आम्ही जेवढे व्हिडिओ बनवलेत हे सगळे मार्केटिंग पर्पज बिल्डरसाठी बनवलेले व्हिडिओ असतात. आम्ही कुठले चार्ज कस्टमरकडून कधीच करत नाही, त्यामुळे तुम्हाला ह्या प्रोजेक्ट रिलेटेड कुठलेही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही बिंदास प्रश्न विचारा. आणि आमच्याकडून कुठली कन्सल्टन्सी जरी हवी असेल तरी ती आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नक्की प्रोव्हाइड करू. तर तुम्ही सगळे जे व्हिडिओ आहेत ते आमचे बघा, एन्जॉय करा, माहिती घ्या आणि कुठलीही मदत लागली तर निसंकोचपणे कॉल करा. तर चला आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करू. सो नेहमीसारखं या प्रोजेक्टला सहा वेगवेगळ्या मुद्द्यांमधून आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊ, त्याच्यानंतर या प्रोजेक्टची आपण डिटेल माहिती समजून घेऊ, त्याच्यानंतर या प्रोजेक्टची कॉस्टिंग समजून घेऊ आणि सरते शेवटी या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावे, या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, कुठले कुठले फायदे तुम्हाला होणार आहेत ते सगळं समजून घेऊया. तर चला आपण या प्रोजेक्टची जी माहिती आहे पहिली लोकेशनची ती घेऊया. तर लोकेशन जर मला सांगायचं झालं म्हणजे जवळपासचे जर लोकेशन सांगायचे झाले तर या प्रोजेक्टपासून वाकड जे आहे ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे, हिंजवडी 20 मिनिटाच्या अंतरावर आहे, बालेवाडी 20 मिनिटं आहे, उर्से MIDC 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, तळेगाव MIDC 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, चाकण MIDC 20 मिनिटाच्या अंतरावर आहे, शिवाजीनगर 40 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर एक्सप्रेस जो आहे तो 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. ओल्ड पुणे बॉम्बे हायवे जो आहे मुंबई पुणे ओल्ड हायवे तो 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि रिंग रोड जे आहे ते 1 मिनिटाच्याच अंतरावर इथून असणार आहे. आणि पवना रिव्हर जी आहे ती अगदी या प्रोजेक्टला घासून जाते, म्हणजे प्रोजेक्टला लागून नदी जाते. आता हा नदीचा फॅक्टर सांगण्याचा मेन पर्पज असा होता की इथं पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही आहे. तर लोकेशन जे ते खूप प्राईम आहे. या प्रोजेक्टचं जे गाव आहे ते परंदवाडी आहे. आणि ह्या प्रोजेक्टला येण्यासाठी 2 वेगवेगळे रोड आहेत. एक तर तुम्ही सोमाटण्याचा जो टोल नाका आहे तो क्रॉस करून एक्सप्रेसला क्रॉस करून येऊ शकता, किंवा मग हिंजवडीचा जो फेज 1 आहे म्हणजे मेझनाईन हॉटेल, लक्ष्मी चौक, मारुंजी, नेरे असं करत करत पण एका दुसऱ्या रोडनी पण तुम्ही इथे येऊ शकता. आय होप की तुमच्या या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते लक्षात आलं असेल. आणि नसेल लक्षात आलं टेन्शन नाही लेने का आपण ना, तर नेहमीसारखं स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा, या प्रोजेक्टचं गुगल लोकेशन मागून घ्या आणि गुगल लोकेशनला फॉलो करून तुम्ही या प्रोजेक्टवर पोहोचू शकता. आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया. टायटल खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. जेव्हा पण तुम्ही प्रॉपर्टी परचेस करायला जाता तेव्हा त्या प्रोजेक्टचं टायटल हे आवर्जून बघत चाला, कारण प्रॉपर्टी ज्या गोष्टी असतात त्या आपण दररोज घेत नसतो. आयुष्यात एकदा, दोनदा, तीनदाच आपण प्रॉपर्टी घेतो. आणि प्रॉपर्टीची डील करताना जर आपण टायटल नाही बघितलं आणि जर काही चूक केली तर त्याचा फटका आपल्याला खूप मोठा बसू शकतो आणि खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. मी माझ्या आयुष्यात अशा अनेक घटना बघितलेल्या आहेत, माझ्यासोबतच काही गोष्टी झालेल्या आहेत. तर वकिलाला तुम्ही विचारा, प्रॉपर्टीचे पेपर द्या वकिलाला विचारा, नाहीतर मग आमच्यासारखे जे कन्सल्टंट आहेत तुम्ही त्यांच्याकडून पण प्रॉपर्टीची टायटलबद्दल माहिती घ्यायला काहीच हरकत नाही आहे. बऱ्याचदा लोक गडबड करतात प्रॉपर्टी घेताना आणि नंतर जाऊन पुढे जाऊन ते अडकतात. तर ह्या प्रॉपर्टीच्या टायटलबद्दल बोलायचं झालं तर NAPMRDA सँक्शन ह्या प्रॉपर्टीचं टायटल आहे आणि रेरासुद्धा अप्रुव्हल आहे. आता तुम्हाला माहिती आहे की NAPMRDA सँक्शन असल्यामुळे तुमचा सेपरेट सेल डीड 7/12 होतो. PMRDAची जी नवीन हद्द पुण्याच्या अवतीभोवती आहे त्यामुळं PMRDAकडून ह्याला सँक्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं तुमचं 70-80% बँक लोन पण होणार आहे. आणि रेरा असायचा फायदा, जर बिल्डरकडून काही फॉल कमिटमेंट तुम्हाला झालं तर तुम्ही रेरामध्ये दाद मागू शकता. तर त्या तिन्ही गोष्टी ह्या प्रोजेक्टला ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे प्रॉपर्टी घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीवर बँक लोन होतं तर ती तुमच्यासाठी एक साईन असते की प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे, कारण बँकवाले जेव्हा लोन देतात कुठल्याही प्रॉपर्टीला तेव्हा ते खूप चांगल्या प्रकारे प्रॉपर्टीला व्हेरीफाय केलेले करून घेतात. त्यामुळं मी जास्तीत जास्त NA प्लॉटला प्रमोट करतो. NA प्लॉटचे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या प्लॉटवर ह्यासाठीच बघायला भेटतील की NA प्लॉट
ची मध्ये जर तुम्ही प्रॉपर्टी घेतली तर तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस 0% असतात, तुम्हाला बिलकुल भविष्यात पण त्रास होत नाही. सेपरेट सेल डीड सातबारासुद्धा बनतो, बँक लोन मिळतं, आणि भविष्यात जर तुम्हाला कुठल्या अडचणी जर आल्या, म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम आले, तर तुम्ही तुमचं प्रॉपर्टी जी आहे ती मॉर्गेज करून बँकेतून परत कर्जसुद्धा उचलू शकता. तर आय होप की तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचं जे टायटल आहे ते लक्षात आलं असेल. आता आपण या प्रोजेक्टमध्ये जे कुठल्या कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चर देण्यात आलेत आणि कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज देण्यात आलेत ते पण एकदा समजून घेऊया. आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. टोटल 10 एकरमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट पूर्णपणे क्लिअर टायटल आहेत. या 10 एकरच्या प्रोजेक्टमध्ये 100 पेक्षा जास्त प्लॉट बनवण्यात आलेले आहेत. मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती 1526 आसपास तुम्हाला इथे मिळणार आहे. मॅक्सिमम तुम्ही 5000 स्क्वेअर फूटपर्यंतचा जो प्लॉट आहे तो इथं घेऊ शकणार आहेत. प्रोजेक्टच्या आतमध्ये तुम्हाला 9 आणि 12 मीटरचे जे तुम्ही रस्ते बघताय माझ्या मागं पुढे, तर असे तुम्हाला रोड देण्यात आलेले आहेत. आणि प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय उच्च दर्जाचं देण्यात आलं आहे, सोबत ॲम्युनिटीज पण तुम्हाला देण्यात आले आहेत. प्रोजेक्टला लागून एका साईडनी पवना रिव्हर जाते आणि एका साईडनी 1 किलोमीटरवरनं रिंग रोड जाणार आहेत. तर आता आपण ह्या प्रोजेक्टचे म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अजून काय मिळते आणि ॲम्युनिटीज कुठल्या मिळणार आहेत त्या पण समजून घेऊया. आता आपण या प्रोजेक्टचं इन्फ्रास्ट्रक्चर समजून घेऊया. म्हणजे प्लॉट जेव्हा तुम्ही विकत घ्याल त्यावर प्लॉटसोबत कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, पण प्लॉटमध्ये कुठलं कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर बनवले ते पण खूप महत्त्वाचं आहे आणि ते समजून घेणं पण तुम्हाला फार गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जेव्हा तुम्ही प्लॉट घेता तर त्या प्लॉटसाठी सिक्युरिटी फार महत्त्वाची असते. तुम्ही तिथं समोर बघू शकता गेट आहे, सोबत तिथं सिक्युरिटी गार्ड पण आहे. 24/7 इथं सिक्युरिटी गार्ड असतात. कोणालाच आतमध्ये म्हणजे विदाऊट परमिशन आणि जे प्लॉट धारक आहे त्यांनाच आतमध्ये सोडलं जातं. अनोळखी कुठल्याच व्यक्तीला या प्रोजेक्टमध्ये एंट्री मिळत नाही. आम्हाला स्वतःला हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी बिल्डरकडून परमिशन घ्यावी लागली आणि सगळी गोष्टीची पूर्तता झाल्यानंतरच हा व्हिडिओ बनवायला आम्ही घेतला. तर इथली जी सिक्युरिटी आहे ती खूप कडक ठेवण्यात आलेली आहे. बेसिक कारण आहे की प्लॉट पूर्ण डेव्हलप झालेला आहे आणि ज्यांनी प्लॉट घेतलेत इन्व्हेस्टरचे की त्या प्लॉटमध्ये म्हणजे त्यांच्या प्लॉटमध्ये कुठले चुकीच्या ॲक्टिव्हिटीज होऊ नये, गैरप्रकार होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. तर सिक्युरिटी खूप महत्त्वाचा विषय असतो. तिथं 24 तास सिक्युरिटी तुम्हाला बघायला भेटेल. त्या व्यतिरिक्त ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही रोड बघू शकता. आता हा जो रोड आहे 9-12 मीटरचे रोड तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. तुम्ही रोडची साईज बघू शकता, 12 मीटरचे हे रोड आहेत. ह्याच्यामध्ये रोड व्यतिरिक्त तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर पेव्हर ब्लॉक म्हणजे फुटपाथ जे आहेत ते वेगळं सोडण्यात आले 5 फुटाचं, तर तेही तुम्ही इथे बघू शकता. आणि ते पण अतिशय उच्च दर्जाचं जे आहे फुटपाथ ते इथं बनवण्यात आलेत. हे जे दोन तुम्हाला ड्रेनेज दिसतात आहे, तर एक जे आहे ते सिवेज वॉटरचं आहे जे ज्याच्यातून आपण सांडपाणी सोडतो ते आहे, आणि एक जे आहे ते आहे लाईट आणि पाण्याचे जे कनेक्शन असतात पाईपलाईन ती एका ड्रेनेज लाईनमधून गेली. तर हे सगळं तुम्हाला इथं सेपरेट करून देण्यात आलेत. आता बिल्डरची डेव्हलपमेंटची क्वालिटी तुम्ही ह्याच्यातून बघा की फ्युचरचा विचार करून तुम्हाला इथून सुद्धा एक जो प्रोव्हिजन आहे म्हणजे भविष्यात जर काही मेंटेनन्स निघाला तर तो करता यावा म्हणून एक अशी ह्या साईडला पण प्रोव्हिजन दिली. 2 रोडच्यामध्ये डायरेक्ट रोड न करता इथं पण पेपर ब्लॉक लावून देण्यात आलेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्ट्रीट लाईट बघू शकता की ते अट्रॅक्टिव्ह अशा स्ट्रीट लाईट देण्यात आलेत. आता ह्या बेसिक स्ट्रीट लाईट पण देण्यात म्हणजे देता आल्या असत्या, पण तशा न करता अट्रॅक्टिव्ह स्ट्रीट लाईट देण्यात आले. तुम्ही प्लांटेशन बघू शकता, अतिशय युनिक असं प्लांटेशन इथं तुम्हाला देण्यात आलं. त्यामुळे प्रोजेक्टचा जो लुक येतो किती सुंदर दिसतो तोही तुम्ही बघू शकत असाल. त्या व्यतिरिक्त तुम्ही हे बघा इथं 2 फुटाचं चिराज आंब्याचं वॉल कंपाऊंड देण्यात आलं. त्यामुळे डिमार्केशन जे ते प्रॉपर प्रत्येक प्लॉटला तुम्हाला इथे बघायला भेटत असेल. त्या व्यतिरिक्त तुम्ही बघा आता हा कॉर्नर प्लॉट आहे, तर हे तसं द्यायची काही गरज नव्हती, ते सुद्धा इथं तुम्हाला डेव्हलपरने दिलेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची जी काळजी आहे ती डेव्हलपरकडून घेण्यात आलेली. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाण्याचं कनेक्शन जर बघितलं तर बघा इथं पाण्याचे टॅप तुम्हाला देण्यात आले. तर सगळ्यात महत्त्वाचं तर पाणीचं आहे. ह्या प्लॉटला लागून इथे पवना रिव्हर गेलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्लॉटला व्हिजिट कराल तर तुम्ही चालत जाऊन पण बघू शकता. इथून पवना रिव्हर गेलेली सगळी ऊसाची शेती तुम्हाला या भागात भेटेल, बघायला भेटेल, किंवा भात शेती आहे. असे पाण्याचे टॅप पण तुम्हाला इथे देण्यात आले की जी की सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे तो पण इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर करताना कुठलीही निसर्गाची हानी होणार नाही, किंवा निसर्गाला मॅचिंग असे जे कलर्स असतात तेच वापरले गेलेत. म्हणजे तुम्ही स्ट्रीट लाईटचे जर कलर बघितले आहेत किंवा वॉल कंपाऊंड बघितले, हे नॅचरल कलर असतात, तर खूप असे भडक असे कलर नाही आहेत. हे निसर्गाला मॅच होणारे जे कलर्स आहेत तेच तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्या व्यतिरिक्त अख्ख्या प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड बघा, तिथे तुम्हाला दिसेल साधारणतः 5 ते 6 फुटाची वॉल कंपाऊंड असे सगळ्या साईडने तुम्हाला बघायला भेटेल. तर हे पण खूप महत्त्वाचं असतं. वॉल कंपाऊंड दिल्यामुळे काय होतं की प्रोजेक्ट सिक्युअर राहतो,
प्रोजेक्टच्या ज्या आतल्या गोष्टी त्या आतमध्येच राहतात, बाहेरचे लोक म्हणजे प्रोजेक्टच्या आतमध्ये प्रवेश करत नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इथं बघायला भेटतील. आता आपण या प्रोजेक्टमध्ये 10 जास्त ॲम्युनिटीज देण्यात आलेले आहेत, त्या ॲम्युनिटीज समजून घेऊया. सो आता या प्रोजेक्टमधले कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज दिल्यात त्या समजून घेऊ. 10 जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देण्यात आल्यात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट ॲम्युनिटी जी सगळ्यांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटते ती म्हणजे क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल. त्या दोन्ही ॲम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. क्लब हाऊस इथलं खूप ग्रँड असणारे, टोटल 5 ॲम्युनिटी स्पेस आहेत या पूर्ण प्रोजेक्टमध्ये. आणि 5 ॲम्युनिटी स्पेसमध्ये जे ॲम्युनिटीज आहेत त्या डिवाइड करण्यात आलेले आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर क्लब हाऊस देण्यात आलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टी आणि तुमच्या घरातले कुठले इव्हेंट फंक्शन ह्या सगळ्या गोष्टी करू शकणार आहात. क्लब हाऊसला लागून म्हणजे हा जो इथं स्पेस दिसतोय तुम्हाला आता जिथे गजिबो ठेवलेले आहेत ह्या साईडला बघा तुम्ही, इथं गजिबो आहेत. तर ह्याच्याच बॅकसाईडला इथं स्विमिंग पूल ह्या साईडला येणार आहे आणि क्लब हाऊसच्या बाजूला स्विमिंग पूल असणार आहे. आणि स्विमिंग पूलला लागून जे संडेक असतो तो तुम्हाला तिथं देण्यात येणार आहे. पूल साईड तुम्हाला ज्या चेअर्स असतात त्या ठेवण्यात आल्या आहेत, म्हणजे संडेक चेअर आहे. त्यानंतर चिल्ड्रन एरिया देण्यात आला आहे, चिल्ड्रन प्ले एरिया जो आहे तो वेगळा तुम्हाला इथे देण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त पूल साईड रिफ्रेशिंग ड्रिंक आणि स्नॅक्सची पण तुम्हाला इथं व्यवस्था करण्यात आली आहे. त्या साईडला तुम्ही आत्ता पण गेलात तर हा एक प्रायव्हेट फार्म हाऊस आहे जो आधीपासून आहे, तो त्यात इथं पण सगळ्या गोष्टी ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे CCTV कॅमेरे एक सगळ्याकडं देण्यात आलेले आहेत. आता हे CCTV कॅमेरे जे आहेत ते तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने पण बघू शकता, जसं रोड लाईट पाणी दिले त्यात CCTV कॅमेरे पण देण्यात आलेले आहेत. ग्रँड एंट्रन्स गेट असणार आहेत प्रोजेक्टच्या अगदी समोरच्या साईडला. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे जे लाईट्स आहेत म्हणजे तुम्ही ज्या एरियात मी आता थांबलो इथल्या पण लाईट्स बघा, अट्रॅक्टिव्ह लाईट्स वगैरे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जिम असणार आहे तुम्हाला इथे, कारण की आता इथं जे प्लॉट घेणारे लोक आहेत ते मॅक्सिमम पुणे मुंबईचे लोक असतात ज्यांना जिमची सवय असते, तर प्रोजेक्टच्या आतमध्ये जिम पण देण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त क्लस्टर गार्डन विथ वॉटर फीचर देण्यात आले. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अगदी ही ह्या साईडनी पवना रिव्हर जात आहे तर पाण्याचा बिलकुल इथं प्रॉब्लेम नाही आहे. तर वॉटर ॲम्युनिटीज जे आहेत त्या पण तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये देण्यात आल्या. अशा 10 जास्त ॲम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही इथं बंगलो बनवला तर बंगलोसाठी ज्या गोष्टी म्हणजे बंगलो जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये आहे तर कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज ज्या गरजेच्या असतात लोकांना हव्याव्याशा वाटतात त्या सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आल्या. आणि ह्या प्रोजेक्टची ब्युटी काय आहे की जर तुम्ही ह्या प्रोजेक्टला जेव्हा व्हिजिट कराल तर तुम्हाला एखाद्या रिसॉर्टमध्ये आल्याचा फील येईल. एवढं सुंदर तुम्ही आत्ताचं ॲटमॉस्फिअर इथं बघू शकता. माझ्या अवतीभोवती ह्या साईडला पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे, ह्या साईडला आहे नदी वाहते, या साईडनी फार्मिंग चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या प्लॉटला म्हणजे प्रोजेक्टला एवढं सुंदर डेव्हलप करण्यात आलं आहे की तुम्ही जेव्हा ह्या प्रोजेक्टला व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधून परत जायचं मन होणार नाही. माझ्या मागं पण तुम्ही बघू शकता किती सारे नारळाची झाडं या साईडला आहेत, म्हणजे अगदी कोकणाचा फील तुम्हाला पुण्यात मिळतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं हा प्रोजेक्ट असा उठून दिसतो, खूप सुंदर वाटतो. आणि ह्या प्रोजेक्टला म्हणजे 4 चांद लावले ते इथल्या प्लांटेशननी, जे जुने प्लांट होते ते अजिबात बिल्डरकडून तोडण्यात आले नाही, उलट नवीन प्लांट जे आहेत ते अजून लावण्यात आलेले. तर आता आपण ह्या प्रोजेक्टचं कॉस्टिंग समजून घेऊया. स्वतः आपण ह्या प्रोजेक्टचं कॉस्टिंग समजून घेऊया. लास्ट टाईम ह्या सेम प्रोजेक्टचा मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला माहिती असेल बुक माय वाचतो आपलं हिंदी चॅनल आहे आणि जे खूप पॉप्युलर चॅनल आहे, खूप जास्त फॉलोअर्स आपले ते चॅनलवर आहे. त्याच्यावर आपण सुरुवातीला या प्रोजेक्टचं जेव्हा डेव्हलपमेंट चालू होतं 6 महिन्यापूर्वी तेव्हा हिंदी व्हिडिओ बनवून अपलोड केला होता. त्यात मी हा पॉईंटच विसरलो होतो, म्हणजे प्राइझिंग सांगायचंच विसरलो. आणि लोकांनी मग कमेंट करून मला विचारलं होतं की तुम्ही प्राइझिंग नाही सांगितले, पण ह्यावेळेस प्राइझिंग आपण मुळीच विसरणार नाही, मी तुम्हाला ह्यावेळेस प्राइझिंग सांगणार आहे. तर प्राइझिंगमध्ये 2 प्रकारचे प्लॉटची विभागणी करण्यात आलेली, म्हणजे उदाहरणार्थ आता मी इथं थांबलो आहे तर ह्या प्लॉटला जे आहे ते बिल्डरकडून क्राउन म्हणण्यात आले. म्हणजे समजा हा कॉर्नर प्लॉट आहे किंवा इथे बघा हा कॉर्नर प्लॉट. आता कॉर्नर प्लॉटचा फायदा काय असतो, तुम्हाला 2 रोड या प्लॉटला मिळतात, म्हणजे हा रोड पण मिळतो आहे आणि हा रोड पण मिळतो आहे. म्हणजे जेव्हा हे लोक बंगलो बनवतील तेव्हा यांना बंगलो बनवण्यासाठी 2 दिशा इथे लागू होतात. म्हणजे तसा जर प्रत्येक पूर्ण प्लॉट बघितला तुम्ही तर प्रत्येक प्लॉट हा पूर्व पश्चिमच आहे. म्हणजे अगदी तुम्हाला साईन बघायची असेल तर माझ्याबरोबर समोरच्या साईडला ही पश्चिम दिशा आहे, सूर्य माझ्या तोंडावर येतो तुम्ही बघत असाल तर ही पश्चिम आहे, ही पूर्व आहे. तर इकडचे जे प्लॉट आहेत तुम्ही सगळे बघू शकता, बघा पूर्व पश्चिम आहेत. म्हणजे हा याचं तोंड पश्चिमेकडे आहे, ह्या प्लॉटचं तोंड पूर्वेकडे आहे. आणि हे ही सुद्धा रोड आहेत, इथं पण पूर्व पश्चिम असेच प्लॉट आहेत. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येक प्लॉट बरोबरच आहेत, पण हे जे कॉर्नर प्लॉट आहेत, हे कॉर्नर प्लॉट, ते कॉर्नर प्लॉट, हा कॉर्नर प्लॉट किंवा जे ॲम्युनिटी स्पेसला लागून प्लॉट आहे ह्याला बिल्डरकडून क्राउन म्हणण्यात आलं आहे, ज्याचा रेट 3600 रुपये स्क्वेअर फुटाचा ठेवण्यात आले. प्लॉटचे 2 वेगवेगळ्या साईज आहेत, म्हणजे मिनिमम प्लॉट साईज जो आहे तो 1526 1578 असे स्क्वेअर फुटचे, आणि मग मोठा तुम्ही कितीही प्लॉट इथं घेऊ शकता. तर
ह्या प्लॉटला जे कॉर्नर मानण्यात आले त्याचं रेट 3600 रुपये स्क्वेअर फुटाचा ठेवण्यात आले आणि ह्याच्यानंतर हा जो प्लॉट आहे म्हणजे या कॉर्नर प्लॉटच्या बाजूचे म्हणजे हे लाईनीतले जे प्लॉट आहेत ह्या प्लॉटचा रेट 3300 रुपये ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे हे सगळे लाईनीतले प्लॉट तुम्ही बघू शकता किंवा ह्या लाईनीतले प्लॉट बघू शकता. तर ह्याचा रेट 3300 आहे आणि कॉर्नर प्लॉट आणि अमेनिटी स्पेसला लागून असलेले जे प्लॉट आहे त्याचा रेट 3600 रुपये ठेवण्यात आला आहे. म्हणजे सगळ्यात छोटा 1526 स्क्वेअर फूटचा किंवा 1578 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तर बेसिक कॉस्ट 52 लाखापर्यंत जाते आणि मग स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन इन्फ्रा जी एस टी तर तुम्हाला माहिती आहे प्लॉटवर नाही लागत पण जे इन्फ्रा कॉस्ट घेतलेली असते त्याच्यावर जी एस टी लागतो. त्या व्यतिरिक्त क्लब हाऊसचे जे चार्जेस आहेत हे सगळे पकडून मिनिमम जरी तुम्ही डायमंडमधला म्हणजे हा जरी प्लॉट घेतला ह्या प्लेन लाईनीतला तर 1578 स्क्वेअर फूटचा प्लॉट 7 लाखापर्यंत जातो सर्व खर्च असेल ह्या लाईनीतला. आणि हाच जर प्लॉट तुम्ही कॉर्नर घेतला हा प्लॉट किंवा हे कॉर्नर अमेनिटी स्पेसचे जर प्लॉट घेतले तर 63 लाखापर्यंत जातात कारण 300 रुपयांनी त्याचा रेट जो आहे तो जास्त आहे. बाकी आत्ता गणपती फेस्टिवल चालू आहे तुम्हाला माहिती आहे तर ह्या फेस्टिवलनिमित्त बिल्डरकडून तुम्हाला डिस्काउंट्स आहेत ऑफर्स देण्यात आलेत तर त्या डिस्काउंट तुम्हाला करून मिळेल किंवा निगोशिएशन करून मिळेल ते प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही साईडवर याल तेव्हा बिल्डरची टीम इथे बसलेली असते त्यांच्याशी तुम्ही प्रत्यक्षात बोलून तो जो रेट आहे तो निगोशिएट करून घेऊ शकता. आणि जसं तुमचं पेमेंट असतं पेमेंट स्ट्रक्चर किंवा तुम्ही किती मोठा प्लॉट घेताय यावर निगोशिएशन ठरत असतं. आता ह्या निगोशिएशनला तुम्हाला कुठली मदत लागली तर तुम्ही आम्हाला निसंकोच होऊन कॉल करा. आम्ही तर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आम्ही कुठलेच चार्ज करत नाही पण मदत नक्की तुम्हाला सर्वतोपरी प्लॉट घेण्यासाठी करतो. आत्तापर्यंत आम्ही 1-to-1 मागच्या साधारणतः 10 वर्षामध्ये 2000 जास्त लोकांना प्लॉट घेण्यासाठी फ्लॅट घेण्यासाठी ॲग्रिकल्चर लँड घेण्यासाठी सहकार्य केलं आणि लोकांचं जो स्वप्नातलं घर आहे किंवा आयुष्यातलं पहिलं घर आहे ते त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही खूप महत्त्वाची भूमिका त्यांच्या आयुष्यात बजावलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये मध्यस्थी करावी तुम्हाला निगोशिएशनला हेल्प करावी तुम्हाला प्रोजेक्टचे डिटेल द्यावेत लीगलमध्ये हेल्प करावी तुम्ही तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करून नक्की माहिती घ्या. बाकी पुन्हा एकदा सांगतो आम्ही कुठलेही चार्ज करत नाही त्यामुळे तुम्ही त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. तर आय होप की तुम्हाला ह्या प्रोजेक्टचं जे आत्तापर्यंतची जी माहिती आहे जसं की लोकेशन असेल टायटल असेल त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यानंतर ॲम्युनिटीज असतील त्याच्यानंतर कॉस्ट असेल ती लक्षात आली असेल. आता आपण थोडक्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करावी आणि ह्या प्रोजेक्टचा एक रिकॅप करू जेणेकरून तुमचा एक निर्णय पक्का होईल की जर तुम्ही ह्या व्हिडिओला इथंपर्यंत बघितलं असेल तर तुम्हाला हे फायनल होईल की ह्या ज्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या गोष्टी दिल्या आहेत किंवा तुम्ही जर पहिल्यांदाच प्लॉट घेत असाल किंवा सेकंड होम म्हणून बघत असाल तर असे ते कुठले कुठले पॉईंट्स आहेत जे तुम्हाला चेक केले पाहिजे ज्याला आपण चेकलिस्ट म्हणतो तर ती आपण थोडक्यात एकदा समजून घेऊया. एकदा परत पुन्हा एकदा ह्या प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू करूया. सो आता आपण शेवटी हे समजून घेऊया की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी किंवा NH प्लॉट तुम्ही का घ्यावा. तर सगळ्यात महत्त्वाचे जे पॉईंट्स असतात प्रॉपर्टी घेताना ते 5-6 पॉईंट असतात. तर ह्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर या प्रोजेक्टचं सर्वप्रथम तर तो लोकेशन लोकेशन एवढं प्राईम आहे की याच्यापेक्षा प्राईम लोकेशन तुम्हाला लवकर सापडणार नाही कारण जे 2 महत्त्वाचे हायवे आहेत जे पुण्यावरनं मुंबईला जातात मग तो जुना हायवे असो नाही तर एक्सप्रेस हायवे जुना हायवे जो आहे तो इथून 3 मिनिटाच्या अंतरावर आहे एक्सप्रेस जो आहे तो 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामुळे पुण्याचं पूर्ण फ्युचर बदलणार आहे ते म्हणजे रिंग रोड तो इथून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणजे या प्रोजेक्टच्या अगदी जवळून रिंग रोड जातो. आणि एक नॅचरल एक गोष्ट या प्रोजेक्टला लाभली आहे ती म्हणजे ही पवना नदी जी आहे ती या प्रोजेक्टला लागून जाते आणि बऱ्याचदा लोकं जेव्हा प्लॉट घेतात तेव्हा पाणी हा एक मेन कन्सर्न असतो. एक तर वॉटर व्ह्यू असला पाहिजे किंवा वॉटर टच असला पाहिजे आणि पाणी जर जवळपास असेल तर प्रोजेक्टमध्ये पाण्याचा कधीच प्रॉब्लेम राहत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं या प्रोजेक्टचं लोकेशन आणि इथला जो व्ह्यू आहे म्हणजे ज्या लोकेशनवर ही प्रोजेक्ट आहे तुम्ही अवतीभोवती जरी बघितलं तर तुम्हाला पूर्ण व्हॅली व्ह्यू समोर फार्मिंगचा व्ह्यू नदीचा व्ह्यू हा सगळा मिळतो त्यामुळे लोकेशन जे आहे ते खूप चांगलं आहे. आणि पूर्ण हायवेवरनं तुम्हाला ह्या प्रोजेक्टला यायचं असल्यामुळं हिंजवडीवरनं पण तुम्ही 20 मिनिटात तिथं पोहोचू शकता आणि बाकी जर तुम्ही कुठल्याही MIDCतून येत असेल तरी तुम्ही स्पीडनी येता कारण सगळा हायवेज तुम्हाला लागतो तर लोकेशन जे ते खूप चांगलं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण टायटल प्रोजेक्टचं जे टायटल आहे ते NA PMRDA सँक्शन आहे रेरा पण सँक्शन मी तुम्हाला सांगितलं. आता बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की PMRDA सँक्शन आहे म्हणजे खूप लांब आहे का तर आता शहराच्या अवतीभोवती जी नवीन हद्द आहे ती PMRDAच्या लिमिटमध्ये येते. आता PMRDAमध्ये घेण्याचा फायदा काय होतो जर तुम्ही PMRDAच्या आतमध्ये घेतला तर तो एक तर PMC सँक्शन असतो किंवा PCMC सँक्शन असतो पण तुम्हाला लोडिंगचा जो भार आहे तो उचलावा लागतो. म्हणजे जर 1000 स्क्वेअर फूटचा ॲक्च्युअल प्लॉट असेल
म्हणजे डिमार्केशनच्या आहेत तर तुम्हाला 1500 square foot पैसे द्यावे लागतात, ते 500 square foot पैसे जे तुम्हाला ते अननेसेसरी द्यावे लागतात. म्हणजे हे जे काही ओपन स्पेस रोड हे जे काही सोडले त्याचे पण चार्ज तुम्हाला द्यावे लागतात, जे तुम्हाला PMRDA सँक्शन प्लॉटमध्ये द्यावे लागत नाही. तुम्ही जेवढा प्लॉट घेता तेवढ्या पूर्णचं पोजेशन तुम्हाला मिळतं आणि तेवढेच पैसे द्यावे लागतात. आणि हा जो बाकी एरिया तुम्हाला मिळालेला असतो ॲम्युनिटी स्पेसचा, ओपन स्पेसचा, रोडचा, हा सगळा तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळालेला असतो. तर त्यामुळं तो जो रेट आहे त्या रेटचा जो अतिरिक्त ताण आहे तो कस्टमरवर येत नाही. तर त्यामुळं PMRDAमध्ये प्लॉट घेण्याचा तो एक फार मोठा बेनिफिट होतो. आता ह्या प्रोजेक्टमध्ये पुढची गोष्ट सांगायची झाली तर पूर्ण डेव्हलप प्रोजेक्ट आहे, रेप्युटेड बिल्डरचा आहे, या सेम बिल्डरचा आहे ह्या प्रोजेक्ट. ह्याच गावाच्या पुढच्या गावामध्ये अतिशय सुंदर अशी एक पोजेशन झालेला पण प्रोजेक्ट आहे. जेव्हा तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट कराल तेव्हा तुम्ही त्या पण प्रोजेक्टला व्हिजिट करा. हे जे ॲम्युनिटीज देतात ना ते खूप वेगळ्या प्रकारचे ॲम्युनिटीज असतात. खूप विचार करून, खूप डिझाईन करून, स्पेशल आर्किटेक्ट घेऊन हे लोक ॲम्युनिटीज डिझाईन करतात. पहिलं एक प्रोजेक्ट आहे, तुम्ही नक्की त्या प्रोजेक्टला पण व्हिजिट करा. मी इथं त्या प्रोजेक्टचे काही रोल्स पण टाकतो जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील. तो खूप सुंदर प्रोजेक्ट बनवतात, मनापासून हे लोक प्रोजेक्ट बनवतात. आणि 2-3 लोकेशनला प्रोजेक्ट चालू आहेत पण सगळीकडं सेम डेव्हलपमेंट तुम्हाला देण्यात आलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप उच्च दर्जाचं आहे. म्हणजे ॲम्युनिटीज तर दिलेल्याच आहेत पण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे म्हणजे रोड असेल, डिमार्केशन, स्ट्रीट लाईट, लाईट, त्या व्यतिरिक्त वॉटर आहे, प्लांटेशन आहेत, CCTV कॅमेरे असतील, सिक्युरिटी गार्ड, हे पण तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत गरजेच्या त्या सगळ्या तुम्हाला इथं देण्यात आलेत. सगळ्यात महत्त्वाचं कॉस्टिंग आहे, तर कॉस्टिंगसुद्धा इथं जे आहे ते इथल्या मार्केटला धरूनच आहे. आणि तुम्हाला पूर्ण व्हॅल्यू त्या कॉस्टिंगमध्ये देण्याचा डेव्हलपरकडून प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या प्रॉपर्टी घेताना तुम्ही चेक केल्या पाहिजे, ज्याला चेकलिस्ट म्हणतो आपण. त्या चेकलिस्टच्या हिशोबाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की बघायला भेटतील. तर मी आशा करतो की हा जो प्रयत्न आहे या प्रोजेक्टला शूट करून ह्या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला देण्याचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेल. जर तुम्हाला हा आमचा प्रयत्न आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला मुळेच विसरू नका. आणि तुमचे असे जे मित्रमंडळी आहेत, तुमचे नातेवाईक आहेत की जे जुना मुंबई पुणे हायवे किंवा सोमाटणे, देवरोड, रावेत, कासरसाई किंवा तळेगावपर्यंत जर कुणी प्रॉपर्टी सर्च करत असेल त्या तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला पण मुळीच विसरू नका. कारण की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर अशा लोकांना शेअर करायला पण विसरू नका. आणि जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. जर तुम्ही आमच्या चॅनलवर गेलात तर हिंदी असेल, मराठी असेल किंवा लँड असेल, फ्लॅट असेल, प्रत्येकाच्या कॅटेगरी आम्ही वेगळ्या बनवल्यात आणि पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. कारण तुमच्यासाठी अतिशय म्हणजे छोटंसं काम आहे फक्त सबस्क्राईब बटन दाबणं, पण त्याच्यामुळं आम्हाला निश्चित मदत होते, तुमचं प्रेम पण मिळतं, तुमच्यामार्फत आशीर्वाद पण आम्हाला मिळतात. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. लवकरच भेटूया अशा सुंदर, युनिक आणि नवीन प्रोजेक्टसोबत आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा. जय हिंद.